नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी, मी आपल्या सोबत धनश्री। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। सांगली महापालिका ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी, पत्रकारांसमोरच एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ करत हाणामारी, मोठा अनर्थ टळला, घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सर्जा राजा आणि शेतमातीसाठी भव्य बैलगाडी छकडा शर्यतीचं आयोजन, गुन्हे दाखल झाले तरी शर्यती घेणार, गोपीचंद पडळकर यांची घोषणा। जर कुणीही कोरोना काळात नियम बाह्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई, नवाब मलिकांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड दव। सांगलीकरांना मोठा दिलासा, कोरोना रुग्ण संख्या घटली, दिवसभरात आढळले 575 रुग्ण तर 12 जणांचा मृत्यू। उद्यापासून राज्यातील मॉल्स शॉपिंग सेंटर रात्री 10 पर्यंत खुले, मॉल शॉपिंग सेंटर मध्ये प्रवेशासाठी घातलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून कडाडून विरोध। महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात स्थानिक खासदार शिवसैनिकांकडून अडचणी, आपण लक्ष घालावं, नितीन गडकरी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नितीन गडकरींचं पत्र कुणाच्या दबावाखाली? नाना पटोले यांचा सवाल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण। राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली अमित शहा यांची भेट, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत हायकोर्टाच्या निकालानंतर भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात उत्सुकता। हा सगळा ठरवून चाललेला खेळ, राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये, 12 आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय, संजय राऊतांची स्पष्टोक्ती। आणि सोलापूरमध्ये पुन्हा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम, कोरोना नियमांना हरताळ, हजारोच्या संख्येनं लोकांची गर्दी, महिन्याभरातील ही दुसरी घटना। लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली, मिरज रोड, मिरज।